प्रभाकर नारायण पाध्ये उर्फ भाऊ पाध्ये मराठी वाचकांना जबर धक्का देणारा कादंबरीकर। आज त्यांचा स्मृतिदिन। आपल्या वास्तव आणि दाहक साहित्य लेखनाबद्दल 60 दशक ज्यांनी गाजवले अशा दिग्गजांचे मेरुमणी म्हणजे भाऊ पाध्ये। रहस्यरंजन मासिकातून लेखनास सुरुवात केलेल्या भाऊंची वासू नाका ही कथामालिका गाजली। पुढे वासू नाका या संग्रहाने खळबळ उडवून दिली। वासू नाका ही कथामालिका किंवा कादंबरी अश्लील बिभत्स आहे म्हणून आचार्य अत्र्यांपासून सर्वांनीच तिचा खरपूर समाचार घेतला आणि भाऊ पाध्ये एकदम प्रकाशझोतात आले। डोंबाऱ्यांचा खेळ ही त्यांची कादंबरी। करंटा, वैतागवाडी, बॅरिस्टर अनिरुद्ध धोपेश्वर, अग्रेसर, होमसिक, ब्रिगेड, वणवा आणि वादग्रस्त ठरलेली राडा या त्यांच्या अन्य कादंबऱ्या। नवशक्ती व सोबतमधून भाऊंनी चित्रपटांवरही लिहिले। झूम या शीर्षकाने त्यांची चित्रपट परीक्षणे प्रसिद्ध व्हायची। हिंदी सिनेमा सामान्य प्रेक्षकांच्या नजरेतून बघून प्रेक्षकांच्याच भाषेत त्यावर लिहिणारा भाऊ पाध्ये हे पहिले जाणकार मराठी चित्रपट समीक्षक होते। नमस्कार, मी विवेक आणि तुम्ही बघत आहात माझं पुस्तक चॅनल। इथे मी तुम्हाला काही चांगले पुस्तक आणि लेखकांविषयी माहिती सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहे। आजचा व्हिडिओ हा लेखक परिचया संबंधित आहे। प्रभाकर नारायण पाध्ये उर्फ भाऊ पाध्ये, जन्म नोव्हेंबर 26, 1926, मृत्यू ऑक्टोबर 30, 1996 हे मराठी कादंबरीकार, कामगार चळवळ करते होते। जीवन। पाध्यांचा जन्म नोव्हेंबर 26, 1926 रोजी मुंबईतील दादर येथे झाला। 1948 मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्र या विषयात पदवी संपादन केली। पदवी संपादन केल्यानंतर काही काळ 1949 ते 1951 त्यांनी कामगार चळवळीत कार्यकर्ता म्हणून काम केले। त्यानंतर 3 ते माध्यमिक शाळेत शिक्षकाचे काम करत होते। नंतर वडाळ्यातील स्प्रिंग मिल येथे 4 व LIC 4 त्यांनी कारकुनी केली। 1956 शोभन्ना माजगावकर या कामगार चळवळीतील कार्यकर्तेशी त्यांचा विवाह झाला। काही काळ त्यांनी हिंद मजदूर, नवा काळ 1 व नवशक्ती 10 या वृत्तपत्रांमधून देखील पत्रकारिता केली। भाऊ पाध्ये यांचे प्रकाशित साहित्य। दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांनी भाऊ पाध्ये यांच्या श्रेष्ठ कथा, कथा लेख भाषण या नावाने आणि राजन गवस यांनी भाऊ पाध्ये यांची कथा या नावाने पाध्यांच्या कथांचा संग्रह संपादित केला आहे। कथा। अग्रेसर, ऑपरेशन छक्का, एक सुनहर ख्वाब, करंटा, गुरुदत्त, डोंबाऱ्याचा खेळ, दावेदार, पिचकारी, बॅरिस्टर अनिरुद्ध, धोपेश्वरकर, भाऊ पाध्ये यांची कथा, भाऊ पाध्ये यांच्या श्रेष्ठ कथा, मुरगी, राडा, वार्ड नंबर 7 सर्जिकल, वासू नाका, वैतागवाडी, वैतागवाडी 5वी आवृत्ती, होमसिक ब्रिगेड, वणवा, थालीपीठ, जेल बर्ड्स आणि थोडीशी जो पीली। पुरस्कार। वैतागवाडी कादंबरीसाठी महाराष्ट्र राज्य पुरस्कार 1965। बॅरिस्टर अनिरुद्ध धोपेश्वरकर कादंबरीसाठी ललित पुरस्कार 1968। महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ गौरव वृत्ती 1993। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा। धन्यवाद।